महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे फडणवीस सरकारचा सत्ता संघर्ष गेल्या 10 महिन्यांपासून सुरू आहे. याबाबतचा निकाल जो आहे तो अखेर आता उद्या लागणार आहे. गेल्या 10 महिन्यांपासून खरं तर हा सत्ता संघर्ष सुरू होता. गेल्या महिन्यामध्ये याबाबतची सुनावणी झालेली आहे. उद्या अखेर आता याचा फैसला होणार आहे. काय सांगाल, आपल्यासोबत असीम सरोदे आहेत. खरं तर तुम्ही देखील सुनावणीमध्ये सहभाग घेतलेला होता. काय शक्यता आहेत, काय निकाल उद्या आपल्याला पाहायला मिळतील? अनेकांनी जी शक्यता व्यक्त केलेली आहे ती पहिली शक्यता अत्यंत महत्त्वाची आहे की घटनात्मक दृष्टिकोनातून सेपरेशन ऑफ पॉवर्स हे तत्व महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये आपण विधानसभा लोकसभा म्हणजे हे जे लोकप्रतिनिधींचे विधिमंडळ आहेत किंवा संसद आहे यांच्यामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणजे अधिकार क्षेत्र आखून देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे विधानसभा किंवा लोकसभेच्या कामकाजामध्ये कोणतंच न्यायालय ढवळाढवळ करू शकत नाही, हस्तक्षेप करू शकत नाही. मग हे तत्व आत्तापर्यंत न्यायालयांनी खूप कसोशीनी पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की त्या सेपरेशन ऑफ पॉवर्सच्या तत्वाचा विचार करून सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देऊ शकेल ही शक्यता पहिली आहे की ते हे संपूर्ण प्रकरण विधानसभेकडे पाठवतील आणि विधानसभेने याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा असं सांगण्यात येईल. नक्कीच. आता जर समजा हे 16 आमदार जे आहेत ते अपात्र झाले, एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचं देखील त्याच्यामध्ये नाव आलं, तर हे आत्ताचं जे सरकार आहे ते स्थिर राहू शकतं का? सरकार नक्की स्थिर राहू शकते कारण की 16 जण जरी अपात्र झाले तरी बहुमताचा आकडासुद्धा कमी होतो. त्यानंतर इतरांसोबत मिळून सरकार स्थापन करण्याचा मार्गसुद्धा मोकळा आहे. कोणाकोणाचं युती किंवा आघाडी होईल त्याच्यानुसार नवीन सरकार स्थापन होऊ शकते. किंवा जर एकनाथ शिंदे हे अपात्र ठरू शकतात असं माहिती झालेलं असेल, असा अंदाज आला असेल, तर मग आधीच त्यांना ज्यांनी मुख्यमंत्री केलेला आहे तेच त्यांना सांगू शकतात की तुम्ही आता राजीनामा द्या आणि नवीन मुख्यमंत्री आधीच ते नियुक्त करून ठेवू शकतात. म्हणजे जी निंदा नालस्ती आहे ती कमी होईल, डॅमेज कमी होईल, याच्याबद्दलचा विचार होऊ शकतो. पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे.